सो लोकमत महाराष्ट्र मध्ये 2019 मध्ये पोहोचलेला आहे सिद्धार्थ जाधव. नाही मस्त वाटतं आणि मी गेल्या वर्षी या कार्यक्रमात आलो होतो, सो खूप मस्त आहे ग आणि यावेळेला यायची संधी मिळाली तर बरं वाटतंय. मला सांग, हा अवॉर्ड जो तुला कोणा द्यायची संधी मिळाली तुझ्या आवडत्या व्यक्तीला, तर ती व्यक्ती कोण असेल? नाही खूप लोक आहेत, म्हणजे राजकारणात असेल की एंटरटेनमेंट फील्डमध्ये असतील, पण असे खूप लोक आहेत ज्यांना मला हा अवॉर्ड द्यावा असं वाटेल. मला असं वाटतं की नागराज मंजुळे देईन मी अवॉर्ड, कारण त्याने त्याच्यासाठी खूप छान वर्ष होते. ते नाळसारखा सिनेमा तर केलाच, पण बच्चन साहेबांवर तो पिक्चर करतो आहे, सो मला असं वाटतं की तो एक आणि अशी बरीच लोक आहेत म्हणजे आपलं की मित्रमंडळी. नागराज आणि तू आता अपकमिंग पिक्चरमध्ये या एकत्र, म्हणजे आमच्यासाठी पर्वणी. नागराज ऐकतो हे, नागराज लवकरच देईल तो नक्की. मला सांग, महाराष्ट्रात कुठला नेता असा आहे ज्याला तू पंतप्रधान म्हणून बघायला तुला आवडेल? जे सगळ्यांना आवडेल त्यांनाच आवडेल, असं एक नाव मी घेणार नाही. असे खूप लोक आहेत आणि जो कोणी होईल तो चांगलाच होईल, सगळेच आहेत. मला सांग, महाराष्ट्राला कोणत्या नावाने, म्हणजे तीन शब्द असे कोणते आहेत महाराष्ट्राचे ते तुला वर्णन करायला आवडते, महाराष्ट्राचं वर्णन? एक तर महान महाराष्ट्र आहे आणि मातीत कलाकार घडवणारा महाराष्ट्र आहे आणि माझा महाराष्ट्र आहे. तुला स्वतःला तीन शब्दात तुझं वर्णन करायचं असेल उलट मी काय करू, मी जास्तीत जास्त चांगला प्रामाणिकपणे राहायचा प्रयत्न करतो, सो प्रामाणिकपणा जपण्याचा प्रयत्न करतो. तर मला वाटतं मी मला डिस्क्राईब नाही करू शकत, पण हां प्रामाणिकपणा जपण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच सिद्धार्थ, एन्जॉय द इव्हेंट. थँक्यू.